वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। पोलिसांबद्दल आदर आहे, पोलीस वाले बरेचसे चांगले काम करणारे आहे,
स्वतःच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता राब राब राबणारे पोलीस आहे. सचिन वाजेंसारखे काय पोलीस आहेत की त्या सचिन वाजेंनी पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला. सगळ्या महाराष्ट्राला बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यायचं का? बोलाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं का? आणि समाधान अवतार इंजिनियर आहेत, शिकलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, रिक्षेवाले आहेत. कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत, कमवतात, त्यांचा धंदा आहे. हे धंद्यातून कमवत आहे, तुम्ही पोलिसांकडून कमवत आहे. तर एक चांगला उमेदवार आहे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला आहे आणि त्यांना नरेंद्र मोदींचा पाठिंबा आहे. त्यांना अमित शहा यांचा पाठिंबा आहे, जे पी नड्डा यांचा पाठिंबा आहे. माननीय सुधाकर परिचारक आज आमच्यामध्ये नाही. मला दोन वेळेला खासदार म्हणून निवडून आणण्यामध्ये सुधाकर परिचारक यांचा अत्यंत महत्वाचा. मी मुंबईत राहणारा, परंतु मी पहिल्यांदा ज्या वेळेला तो उभा राहिलो त्यावेळेला मला 2,60,000 मतांनी 1999 मध्ये निवडून आणण्यामध्ये सुधाकर परिचारक यांचा फार मोठा सहभाग होता. त्यांचं सगळं कुटुंब जे आहे, प्रशांत आहे, उमेश आहे, सगळी परिचारक फॅमिली जी आहे ती परिचारक फॅमिली सगळी माझ्या पाठीत उभी राहिली. ती ब्राह्मण समाजाचे की दलित समाजाचा पण ते माझ्या पाठीची ताकदीन उभे राहिले. लोकांना गावागावात जाऊन आव्हान केलं की हा कॅन्डिडेट आपला कॅन्डिडेट आहे, हा कॅन्डिडेट आपल्याचा असला तरी आपला उमेदवार आहे. आणि मला 10 वर्ष या ठिकाणी संधी मिळाली. तिसऱ्या वेळेला मी इथे निवडून आलो असतो पण मीच म्हणालो की मी आता शिर्डीला जातो. मला माहित नव्हतं की शिर्डीला जाऊन असं होणार आहे. नाहीतर मी आग्रह केला असता माझा मतदारसंघ मला एकच तिकीट द्या, मी निवडून आलो असतो इथे. ठीक आहे, निवडणुकीमध्ये हार जीत असतेच असते, परंतु आजचीही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपणाला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, ज्या उमेदवाराला बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यात बीजेपीचा तर पाठिंबा आहेच आहे, आरपीआयचा पाठिंबा आहे, महादेव जानकरांचा पाठिंबा आहे, दादाभाऊ खोतांचा पाठिंबा आहे, आमचे देवकुळेंचा पाठिंबा आहे. त्यांनी सांगितलंय की सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घ्या, कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेतल्याशिवाय याची वोट होत नाही. त्यामुळे सगळे आमचे दलित समाजाचे, बौद्ध समाजाचे कार्यकर्ते, मात्र समाजाचे कार्यकर्ते, भटकेमुक्त समाजाचे कार्यकर्ते, सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन सोमनाथ अवकाडे जे आहेत ते एकत्र बसवत आहोत. ठीक आहे, आम्ही बातमी फेरत नाही खोटी. अरे आम्ही बातमी फेरत नाही खोटी, तेच म्हणाले 100 कोटी. त्यामुळे 100 कोटी जे आहे ते 100 कोटी रुपये, 1 कोटी नाही, 2 कोटी नाही, 1 रुपया नाही, 1 लाख नाही, 2 लाख नाही, 100 कोटी महिन्याला ते सांगितलं मी बोलतो. त्यामुळे 100 कोटीची मागणी करणारे अनिल देशमुख आज त्या पदावर नाही. अनिल देशमुख यांना ते पद सोडावं लागलं. आता नंतर त्या ठिकाणी अनिल परब यांचाही नंबर आहे, त्यांचं नाव आलेलं आहे. अजून सचिन वाजे ते शिवसैनिक होते, शिवसेनेशी त्यांचा संबंध आहे होता. खऱ्या गोष्टी ते सांगू लागलेले आहेत. आणि शिवसेनावाले म्हणतात की बीजेपीचा त्याच्यामध्ये हात आहे. बीजेपीचा काय संबंध आहे? हात पण तुमचाच आहे, पाय पण तुमचाच आहे, डोकं पण तुमचंच आहे. तुमच्या डोक्याचं खोकं करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यामध्ये बीजेपीचा काय संबंध आहे तिथे? अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला आव्हान करण्यासाठी आलेलो आहे की समाधान अवताडेंसारखा अत्यंत चांगला उमेदवार जरी ते मंगळवेड्याचे असले, तर
कधी पंढरपूर कराड आपण अनेक वेळेला संधी दिलेली आहे. आता मंगळगडा कराडला संधी द्या. पंढरपूर वाल्यांना पंढरपूरची जी संधी आहे ही संधी देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं. आपले ते निंबाळकर साहेब आलेले आहेत, आपले खासदार आहेत, आपले म्हणजे आता समाधान अवताड्यांचा मजबूत होणार आहे. आता वाडा अरे तुमच्या पाठीमागे आहे निंबाळकरांचा माळा. देशमुख या ठिकाणी आलेले आहेत, ते पैलवान आहे. मी सुद्धा पैलवान होणार होतो. मी शाळेमध्ये असताना मी तुझ्या खेळलो होतो. बरं झालं मी कुस्ती सोडली म्हणून चित्रपट आलो होतो. कुस्ती आज मी खेळत राहिलो असतो तर मला इथंपर्यंत पोहोचता आलं नसतं. पण ठीक आहे, या ठिकाणी आमचे सुनील सर्वगोड आहेत, अप्पा जाधव आहेत, जितेंद्र बनसोड्यांचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, संतोष पवार शहराचा अध्यक्ष आहे, बाळासाहेब कसबे आहेत, अर्जुन माघाडे आहेत, राजा कांबळे आमचा शाहीर आहे, कीर्तीपाल सर्वगोड आहे, अरविंद कांबळे आहे, संजय सावंत आहे. अशा अनेक आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम होतो आहे. आणि मला मुंबईला जायचं आहे, माझं हेलिकॉप्टर इंद्रापूरमध्ये आहे आणि ही सभा पुढे चालत राहणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी थांबायचं आहे. पण मी मात्र या ठिकाणी रिपब्लिक अध्यक्ष मी या ठिकाणी आलेलो आहे तो समाधान अवकाळे यांना प्रचंड मताने निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी. कारण मी नेहमीच राहणार आहे समाधान अवकाळे यांच्या पाठी. मी नेहमीच राहणार आहे समाधान अवकाळे यांच्या पाठी. कारण माझ्या हातामध्ये आहे माझ्या भीमाची काठी. आपण सर्वांनी अत्यंत हे कमळाचं जे चिन्ह आहे माननीय नरेंद्र मोदी यांनी प्रचंड काम केलेले आहेत आपल्या देशामध्ये. नरेंद्र मोदी हे सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध असणारे अशा पद्धतीचे पंतप्रधान आहेत. आता ज्या पाच राज्याच्या निवडणुका होत्या त्यामध्ये जवळजवळ तीन राज्यांमध्ये बीजेपी निवडून येण्याची 100% शक्यता आहे. ममता दीदी त्या वेस्ट बंगालमध्ये हरण्याची शक्यता आहे. वेस्ट बंगालमध्ये बीजेपीला प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे. वेस्ट बंगालमध्ये बीजेपी निवडून येणार, आसाममध्ये बीजेपी निवडून येणार, पांडिचेरीमध्ये बीजेपी निवडून येणार, केरळमध्ये सुद्धा एनडीएला सत्ता मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे. पण बघूया त्या ठिकाणी काय होतंय ते. तामिळनाडूमध्ये सुद्धा एआयएडीएमके आणि बीजेपी आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी लढतो आहोत. बघूया त्या ठिकाणी काय होतंय ते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. पण कोरोना आपली काय पाठ सोडत नाहीये. कोरोना आपल्या पाठीशी लागलेला आहे. कोरोना आमच्या गाठीशी आलेला आहे. आणि या कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याला माहित आहे की ज्यावेळेला 20 फेब्रुवारी 2020 ला मी मुंबईतून घोषणा दिली होती, गो कोरोना, गो कोरोना, गो कोरोनाची घोषणा मी दिली. हळूहळू कोरोना गेला, हळूहळू गेला पण तो माझ्या जवळ आला. हळूहळू गेला पण तो माझ्या जवळ आला. कारण त्याला वाटलं की आठवले म्हणतात की गो कोरोना, गो कोरोना. आता मला काय कशामुळे कोरोना झालाय ते मी त्या माणसाला शोधतो की कोण आहे. ठीक आहे, मी तथा अकरा दिवस ऍडमिट होतो.
मैं तो देखिए मला अजिबात काही होणार नाही आहे, मी कोरोनावर मात केल्याशिवाय अजिबात राहणार नाही। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना प्रचंड वाढतोय, त्यामुळे मोठ्या सभा घेणं अशक्य आहे। सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे, स्वतः बरोबर इतरांना सांभाळलं पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत कोरोनामुळे बिघडलेली आहे, महाराष्ट्रातली परिस्थिती सज्जनवाजेमुळे बिघडलेली आहे, महाराष्ट्राची परिस्थिती अनिल देशमुखमुळे बिघडलेली आहे, महाराष्ट्राची परिस्थिती जशी कोरोनाने बिघडलेली आहे तशी या महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती बिघडवलेली आहे। आणि म्हणून यांची परिस्थिती बिघडवण्यासाठी, यांना सबक शिकवण्यासाठी यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पक्ष आणि आमच्या सगळ्या मित्र पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचंड मताने आपल्याला त्यांना विजयी करायचा आहे। समाधान अवताडे सुशिक्षित आहे, इंजिनियर आहे, ऍक्टिव्ह असणारे आहे आणि त्यांना संधी या ठिकाणी बीजेपीने दिलेली आहे। तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी एवढंच सांगतो की मैं करता हूं समाधान अवताडे के सभी दुश्मनों का सामना, मैं करता हूं समाधान अवताडे के सभी उम्मीदवारों का सामना और मैं देता हूं समाधान अवताडे जी को मेरे तरफ से शुभकामना। इन्हीं शब्दों के साथ मी या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा एक आभार व्यक्त करतो आणि मला तर जाण्याची परवानगी द्यावी लागणार आहे, मला तरी आपण बोला करणार नंतर वेळ नाही आहे, त्यामुळं मला हेलिकॉप्टर साडेचारला उठणार आहे, त्यामुळं आपण कुठे उठायचं नाही आहे। त्यामुळं या ठिकाणी श्रीकांत देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष आहे ते बोलतील आणि बाकी शासकांचे कार्यकर्त्यांनी ठीक आहे दादा सत्कार करणार आहे, या या सत्कार चला ठीक आहे। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। पंढरपूर गुरुसाई रोड वरती हिरव्यागार वनराईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात कव्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले हॉटेल दयावान पॅलेस पंढरपूर आणि पंचकोशातील कव्यांच्या सेवेत व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांनी सज्ज परिपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल दयावान पॅलेस। श्रीमान दयामान बाबर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्यांची विश्वसनीय परंपरा, जिथली चव कायम जिभेवर रेंगाळणारी, जिथली मेजवानी कायम लक्षात राहणारी आणि जिथली सेवा आपुलकी जपणारी। आमची खास काही वैशिष्ट्ये, फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, व्हेज आणि नॉन व्हेज, उत्कृष्ट स्वादिष्ट जेवण, पंजाबी डिशेस, साऊथ इंडियन डिशेस, अस्सल महाराष्ट्रीयन डिशेस, ग्राहकांच्या मागणीनुसार चपाती, भाकरी आणि तंदुरी रोटी। हजारो ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या हॉटेल दयावान पॅलेसला एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पंढरपूर टेंभुर्णी रोड गुरसाळे, संपर्क 9922 30 77 28।